केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने सहपरिवार संगमनेर तालुका के अति दुर्गम भोजदारी गांव की यात्रा की और विविध विकास कामों का उद्घाटन किया है। रामदास आठवले इन्होंने भोजदारी गांव का दौरा किया और इस जगह आयोजित की गई सभा में उपस्थित हजारों बहुजन बांधवों को संबोधित किया। इस समय रामदास आठवले ने बताया कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और हमारे बीच फिलहाल मतभेद चलने के बावजूद जनता के प्रश्नों को सुलझाने के लिए हम मतभेदों को दुर्लक्षित कर साथ काम करेंगे। इसी प्रकार शिरडी मतदार संघ से लोकसभा के लिए चुनाव लड़े जाने का विचार करने की जानकारी आठवले ने दी। अपने हास्यमय कविताओं के आधार पर उन्होंने भोजदारी में उपस्थित जनता का दिल जीत लिया। तर आपल्या शायरांची गाणी आहे की कुणाचं योगदान आहे लाल बत्तीच्या गाडीला। मी तर अनेक वेळेला सांगतोय की माझ्या विमानाचं योगदान आहे माझ्या लाल बत्तीच्या गाडीला। माझ्या भीमाचं योगदान आहे लाल बत्तीच्या गाडीला, म्हणून मी आलोय तुमच्या भोजदरी वाडीला। जर कोणी हात लावला माझ्या गाडीला तर आग लावून टाकेल मी त्याच्या माडीला। जर कुणी हात लावण्याचा विषय अजिबात नाही आहे। माझ्या गाडीला कोणी हात लावत नाही, मी कुठं आग लावत नाही। त्यामुळे आग लावण्याचा विषय नाही आहे। बाबासाहेबांचं तत्वज्ञान हे आग विझवण्यासाठी आहे। आमचे माननीय दादासाहेब रुपवते हे रिपब्लिकन पक्षाचे मोठे नेते होते, ते या ठिकाणी आले होते। संघराज रुपवते त्यांचे चिरंजीव आहे आणि ते प्रॉपर अकोल्याचे राहणारे होते। प्रत्येक वर्षाला भंडारदऱ्याला त्यांचा मोठा भव्य अशा पद्धतीचा धम्म मेळावा व्हायचा। माझे आणि त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते। अत्यंत चांगल्या दिलदार मनाचा माणूस होता, खुदखुद हसणार अशा पद्धतीचा होता। दलित पॅंथरच्या मुवमेंटबद्दल त्यांना प्रचंड अशा पद्धतीचा आदर होता। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला मी अनेक वेळेला त्यांना तिथे जाऊन भेटलेलो आहे। अशा पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व आपल्याला मिळालेलं होतं। दादासाहेब रूम होते। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।